सद्गुरूंच्या बैठकीला बायकांचे बघा सकाळ सकाळी आवरून साई पण छान रेडी झाले. सोनू बैठक म्हणजे नक्की काय प्रकार आहे सगळ्यांना माहिती नाहीये, काही जण माहिती आहे काही नाही. अजून बोध सांगतात आम्हाला त्याच्यामधून का. आणि संस्कार असतात की काय काय म्हणजे खाली पडलेली वस्तू घेऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, ओळखल्याविना आणि रस्ता ओळखल्याविना जाऊ असं आहे ना. आणि लहानपणापासून व व्यवस्थित सगळ्या गेल्या गेल्या तुम्ही आता तुम्ही हे पुस्तक घेऊन जाताय तर गेल्या गेल्या तुम्ही सुरुवात कशाने करता. प्रार्थनाने आधी पूर्ण पुस्तक दाखवणार वरून कसं आहे. तर असं आहे बघा बाल संस्कार मार्गदर्शन असं आणि श्री समर्थ रामदास स्वामी आणि पटावरसाईचा नंबर 3. तर हे सगळे मंत्र म्हणून घेतात का कुठलं तरी असतं ही प्रार्थना का. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ही सगळं प्रार्थना आहे. आणि लवकर का जाते तू एवढ्या लवकर. हा चला जय सद्गुरु साई. साईला का नाही लागलंय तिला लवकर जायचं असते सगळ्याच्या आधी. तर बायकांची बैठक असते 8 साईंची पण बैठक असते 8, तर कोणीही मुलं नाहीत तर सई चालले लवकर कारण तिला हजेरी घ्यायचे आधीपासून जाते. सुरुवातीपासून जेव्हा ती 4 होती तेव्हापासून ते बैठकीला जाते त्यामुळे हजेरी घ्यायचा मान सईकडे आहे. तर असा माल सहसा येत नसतो तर सईला आपल्याला आलेले. तर सई जाऊन 1 पोचते. मी आणि व्हिडिओ बंद करते नाही करते सई पोचते सुद्धा इतकी जवळ आपली बैठक आहे. तर आई जातील 7:30 कारण की आत्ताशे वाजलेत 7:45 आणि ह्या जेव्हा बायका आलेत ना लवकर तर ह्या दूरच्या असतात बरं का परगावच्या बायका त्यामुळे ह्या येतात लवकर. तर वो ओळीनं चपला वगैरे ठेवणं म्हणजे इतके संस्कार असतात बैठकीवरती. चला विहान आलाय 2 विहान इकडे बघ ओख सगळ्यांना असं कर हाय कर हाय मी आलोय म्हण जिरा राईस करावं म्हणते. तर जिरा राईस करण्यासाठी असं स्वच्छ तांदूळ धुवून घेतले तर माझं नेहमीचं तांदूळ संपलंय. तर आपलं साधं राशनचं तांदूळ आहे म्हटलं गॅसवरतीच पूर्ण फोडणी द्यायची आपल्या जिऱ्याची मग चुलीवरती ठेवा. पातेलं ठेवलंय तापायला शक्यतो जिरा राईस करण्यासाठी किंवाही तूपच वापर. तर भरपूर असं तूप घातलंय आणि परी गेले विहार सोबत खेळायला. जिरा राईस करण्यासाठी भरपूर असं जिरे आणि कडपत्ता बस इतकंच लागतं आणि आपल्या भातासाठी मीठ. तर पूर्ण जिरं आणि कडपत्ता तडतोड दिले बघा मस्त. हा स्कूल बॅग आणलास काय तू. जय सद्गुरु जय सद्गुरु. गुड मॉर्निंग साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर हा अभियान तुम्हाला तर ओळखीचंच आहे तर इथंच असतो राहायला. पण कसं त्या पप्पाच्या सर्व्हिसमुळं तिकडे असतो राहायला म्हणजे मुळात घर त्याचं इथं आहे. तर माझ्या चुलत जावेचा तो मुलगा आहे. तर साई परीशिवाय राहतच नाही तुम्हाला तर माहितीच आहे. सकाळ सकाळी आलाय दीदीला भेटायला. तर मोठी दीदी म्हणतो गेली बैठकीला छोटी दीदी आहे म्हणजे आपली परी. तर त्याची चालू आहे तिथं मस्ती. तर सकाळ सकाळी आधी सर्वात आधी देवपूजा वगैरे सगळी आवरून घेतली. तर माझी देवपूजा झाली आणि बाहेर कन्या कपडे वगैरे सगळे धुवून घेतले जसं की साई परीचे आज युनिफॉर्म असतात आणि एक्स्ट्रा थोडे कपडे आणि म्हणलं पहिल्या स्वयंपाकाच्या अगोदर कपडे धुवून घ्यावं. कपडे धुवून घेतलं आणि आज रविवार सई सारखी काहीतरी कर काहीतरी कर स्पेशल म्हणत होती. खास करून तिला जिरा राईस आवडतो. मसाले भाताचं मुलांना कौतुकच नाही का सांगते. दररोज आपल्या घरातल्यापेक्षा चांगलं शाळेत भात बनवतात आणि कसं ती खाजगी शाळा आहे ना तर प्रत्येक भाज्या सोयाबीन पासून ते बीट पासून सगळ्या भाज्यांचे म्हणजे प्रकार असतात. त्यात मसाले भात असतो ना त्यात बीट सोयाबीन मग त्यामुळे मुलांना का नाही मसाला भात म्हणजे खावास इच्छाच होत नाही. सगळ्या भाज्या असं मिक्स असतात. मग जिरा राईस कर जिरा राईस कर म्हणून सांगून गेली. तर जिरा राईस आतून तडका मारला आणि बाहेर चुलीवर ते नेऊन ठेवले. पाणी उकळलं की आपलं तांदूळ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर तांदूळ पण मी स्वच्छ असं धुवून घेतलंय आणि पाणी उकळलं सुद्धा असणार आहे. तर एक अशी मला कमेंट होत होती सारखी मला सगळ्यांचं मन राखावं लागतं सगळे तुम्ही माझेच आहात आणि पूर्ण एक माझी इतकी मोठी फॅमिली आहे का त्यांचं मी अजिबात हिरमोड करू शकत नाही. तर त्या ताईंना अजिबात माझी लिंक सापडे ना गे
किसलेली गोबीची म्हणजे रेसिपी दाखवा दाखवा, बरेच वेळा असं कमेंट आलं होतं, पण माझ्याकडे गोबीच नव्हती आणि खरं सांगायला काहीच जात नाही, खोटं बिलकुल कशाला. मग काल हे निळ बाजार होता शनिवारचा, कोबी आणली आणि सांगोला वांग. बरेच म्हणतात की वांग जास्त खाऊ नका, पण आठवत ना एक दोनदा तर मी वांग्याची भाजी करतेच करते, खास करून मलाच जास्त आवडतं. तर आज मी किसलेली कोबीची भाजी जी रेसिपी आणखीन एकदा दाखवणार, आणि थोडंसं काही जास्त सपक पण आहे आणि तिखट पण आहे. नॉर्मल तिखटाची अशी भरून केली ना दोडक्याची आमटी, खरंच खूप छान लागते, ते तुमच्याशी शेअर करणार बरं का. आणि मला दोडका पण खूप आवडतो अगदी प्रचंड, मला सगळ्याच भाज्या आवडतात, सगळ्याच म्हणजे सगळ्याच आवडतात. आणि जास्त तिखट पण नाही, सपक पण आहे, अगदी असं मिठाचं म्हटलं तर चालेल त्या पद्धतीने दोडक्याच्या असं रस्सा भाजी करायची, खरंच खूप छान लागतं. ते पण थोडंसं शेअर करा म्हणते. आणि कणिक वगैरे सगळं भिजून झालंय, आई तर गेल्या बैठकीला, सई पण गेल्या बैठकीला, ही बारकं जात नाही बैठकीला, नाही म्हणते. ठीक आहे, चला चूल पेटून मी इथं ठेवले होते. बरा जिऱ्याचं पूर्ण जे आपलं अंश आहे का पाण्यात उतरले, म्हणजे पाणी पूर्ण आपलं तयार झालंय तांदूळ टाकण्यासाठी. तर आपलं धुतलेला तांदूळ पूर्ण टाकून घेऊ आणि परत मी हाताने काढून घेईन आणि आपलं पूर्ण फिरवून घेऊया आणि ह्याच्यावरती परत झाकू. सोप्पं आहे अगदी, जिरा राईस सगळ्यांनाच येते. किसलेल्या कोबीच्या रेसिपीसाठी तर पूर्ण अशी कोबी घेतले, तर मला किती पाहिजे तितकं मी कोबी किसून घेणार. परत कांदा लागतोय, कांदा चिरून घेणार, टमाटर आणि थोडीशी असं कढीपत्ता आणलंय आणि कोथिंबीर. तर बरेच असं कमेंट येतात की लसूण खोबरंताई कसं करतात, तर तुम्हाला सांगते. तर असं आता मी दोडक्यासाठी, दोडक्याच्या रस्स्यासाठी आणि आपलं झाडाचंच खोबरं आहे, दोडक्याच्या रस्स्यासाठी खोबरं, आलं आणि लसूण, हे तिन्ही आहे का एकत्र वाटण करून घेते. शक्यतो लसूण खोबऱ्यामध्ये बरेच जण असं कोथिंबीर टाकतात, तर मीही टाकते, पण शक्यतो मी कोथिंबीर वरनच टाकते. काय होतं ह्याच्यामध्ये मिक्स केली की भाजी पूर्ण थोडं थोडंसं हिरवं हिरवी दिसते, त्यामुळे मी नाही मिक्स करत, तर तुम्ही घाला ऑप्शन आहे. तर माझ्या माहेरी माझी बहिणी ही चारही मिक्स करते लसूण खोबऱ्यासाठी. तर हे बारीक चिरून कणे खोबरं ह्याचं वाटण करून घेणार. चला कोबी पण किसून घेते, अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. तर कोबी किसून घेतले, टमाटर कांदा वगैरे चिरून घेतले, लसूण खोबऱ्याचं असं सारण बनवून घेतले आणि आपलं घरातलं आहे असंच आपलं शेंगदाण्याचं नॉर्मलसं असं कूट आणि मीठ इतकं साहित्य लागतंय. थोडंसं धना पावडर आपलं माझ्या आईने बनवलं खूप छान असं सोलापुरी काळा मसाला आणि थोडंसं लाल तिखट जिरे मोहरी तर लागतेच, हळद लागते, इतकं साधं सोपं साहित्य आहे. जिरा राईससुद्धा आपलं मस्त तयार झालं. फक्त नाही ह्याच्यावरती थोडीशी आता कोथिंबीर टाकते आणि आणखी थोडंसं पाणी आहे म्हटलं आता ह्याला कोळशावरती ठेवावं. तर आता कोळसा काढलाय बाजूला, तर अगदी निवांत होतं बरं का, आणि कोळसा गरम त्यामुळं लगेच बनतं. तर असा कोळसा टाकला. चूल तर ऑलरेडी आपले तापलेलेच आहे, तर भरपूर असं ते. आणि अशा पद्धतीनं साई परीला खूप म्हणजे खूप अशी कोबीची भाजी आवडते बरं का, आणि त्याच्यामध्ये जिरे मोरी आणि थोडंसं आपला कढीपत्ता कांदा असे बरेच कमेंट येतात काही ताई तुम्ही सविस्तर रेसिपी दाखवा, सविस्तर रेसिपी दाखवा, सुचवा ना. तर सुचवलं तर काही वाटत नाही मला, तुम्ही सुचवा मी तसं करेन. काय होतं पोटातून कोणच असं चुकून येत नाही आणि मला काही वाटत नाही बरं का, तुम्ही जे सांगताय ते माझ्या भल्यासाठी. आणि कांदा आणि टमाटर पूर्ण कलर येईपर्यंत छान परतून घेऊ मस्त. आणि त्याच्यामध्ये जे आपण लसूण खोबऱ्याचं वाटण केलेलं का, ते लसूण खोबऱ्याचं वाटण घालू आणि धना पावडर एक चमचा, मसाला डब्यातलं एक चमचा, थोडंसं अगदी हळद आणि याच्यामध्ये थोडंसं घरचं लाल तिखट आहे, कलर खूप छान आहे, पण माझ्या आईनेच बोलून दिले मला कलर येण्यासाठी, अर्धा चमचा घालते. आणि थोडंसं आपलं मसाला डब्याचा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि ह्याच मसाल्याच्या चमच्याने दोन चमचा आपलं काळा मसाला. बस इतकं सोपं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, आपल्याला जितकं सगळं पोचलं असतं तितकं, तर सगळा मसाला एकजू करून मस्त. तर ह्याच्यामध्येच किसलेली कोबीज आहे, किसलेली कोबी आणि बिना पाण्याची कोबी करायची बरं का, पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतंच असतं. तर मस्त. आणि सगळ्यात शेवटी मी शेंगदाण्याचं कूट टाकते, सगळ्यात शेवटी
एकसारखं परतून घेऊ, म्हणजे सगळे मसाले आपण मिक्स करू। दिसताना किती सुंदर दिसतं, ठीक आहे। प्लेट झाकून घेऊ आणि ह्याची कने वाफ काढू। प्लेट काढून उघडून बघूया। आहा, बघू शकता साईन असं छान तेल सुटले आणि झटपट होणारी ही भाजी आहे। जास्त उशीर लागत नाही ह्याला। आणि ह्याच्यावरती नॉर्मलचा आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। आणि मोठं मोठं सरे दाण्याचं कूट टाकलं तरी चालतंय, तर मी अगदी नॉर्मल असं टाकले आणि मिक्स करायचं। का शेवटी टाकले शेंगदाण्याचं कूट तुम्हाला तर माहितीच आहे, कढईले वगैरे चिट। आणखीन एक 2 मिनिटं वाफ काढायची। दोन ते 3 मिनिटं वाफ काढून घेतल्यानंतर आपली भाजी बघू शकता अगदी तयार झालेली आहे। आणि अगदी साधी सोपी पद्धत, आणि ज्यांना कोबी आवडत नाही का त्यांना सुद्धा कोबी आवडायला चालू होईल, कारण की ह्यांना सुद्धा कोबी आवडत नाही जे चिरलेली केलेली। पण जेव्हापासून मी किसलेली कोबी बनवते का तेव्हापासून ह्यांना खूप कोबी आवडते। तर ही कोबीची भाजी का नाही एका आता छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेते। आणि ह्याच कढईमध्ये मला बनवायचं आहे आता तोडका। तर सई यायच्या अगोदर भाज्या आणि भात बनवून घेते। आवडतो ना? तर ह्यातला जास्तीचा मसाला पुसून काढायची गरज नाही ह्या कढईची। तर ह्याच्यामध्येच मी गरम पाणी करायला ठेवणार आहे, कारण की आपल्या दोडक्याच्या भाजीला खूप दिवसांनी दोडका करते आणि सगळे आवडीनं खाणार बरं का। तर बघू शकता आपली कोबीची भाजी किती छान असं झाले मस्त। दोडका भरून करण्यासाठी की नाही ह्याच्यामध्ये असं भरपूर असं कूट घेणार, तर पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर बस, कारण की माझ्या दोडक्याचे 4 ते 5 असं करे असं पीसेस केलेत मी, आणि भरता यावं असं एकाचे 4 भाग केलेत। आणि ह्याच्यामध्येच करे आपला मसाला पाहिजे तितका, धना पावडर, हळद आणि मीठ आणि भरपूर असं लसूण खोबरं। तर हे सगळं मिक्स, तर बिलकुल ह्याला ना पाण्याचा हात अजिबात लावायचं नाही आहे। असंच कोरडा मसाला मी या दोडक्यामध्ये भरून घेणार आहे। दोडक्याचा रस्सा बनवण्यासाठी सुद्धा सेम आपलं लसूण खोबऱ्याची पेस्ट, कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि आपला असा दोडका। तर ह्याच्यामध्ये पूर्ण हे सारण जे आहे का भरून घेणार। तर कोरडं भरणार बरं का मी, आणि गच्च असं दाबून घ्यायचं गच्च। तर ह्याच्या साईडलाच ठेवणार। पूर्ण असं मसाला भरून घेतलंय आपल्या दोडक्यांना, आणि इतकं शिल्लक राहिलं मसाला तर ह्या रस्स्यामध्ये मिक्स करायचं। आणि आपलं पाणी सुद्धा पूर्णपणे गरम झालंय, उकळले, ह्या चांगलं फोडे आलेत, तर हे पण काढा बाजूला। सोपे अगदी पद्धत, कोणाला येतं। ह्याच्यामध्ये तेल, तर जिरे मोहरी, कांदा आणि टमाटे टाकून घ्या। लसूण खोबरं, ऑलरेडी लसूण खोबरं का नाही आणि आलं ह्याच्यामध्ये भरपूर असं आहे बरं का ह्या वाट्यांमध्ये। धना पावडर, नॉर्मल हळद, तिखट त्याच्यामध्ये आहे म्हणून तिखट कमी कमी तिखटाचा दोडका बनवते मी। थोडासा कांदा, लसूण मसाला, भरलेले दोडके,
त्याचा हा मसाला तर मसाला बघू शकता। तर ह्याच्यामध्ये पूर्ण आता गरम पाणी घालून टाकू। गरम पाण्यामुळे मसाला आणखी शिजला जातो। पूर्ण ढवळून घेऊ आणि आता जास्त का नाही ह्याला शेंगदाण्याच्या कुटाची सुद्धा जास्त गरज नाही, कारण की लसूण खोबऱ्याचं प्रमाण आणि शेंगदाण्याचं कूट भरपूर आहे आणि तुम्हाला उकळल्यानंतर छान आमटी दाखवते। आणि आता चुलीला थोडंसं जाळवून घेते आधी। इकडे आपल्या भाज्या तयार होईपर्यंत जिरा राईस रेडी आणि कोळशावरती झालं बरं का, तर आतमध्ये नेऊन ठेवू किचनमध्ये आणि इकडे आमटी उकळते। तर बघू शकता एकदम मस्त असं कट एका बाजूला जाऊन गोळा झाले, तर ते कट आपण उघडून घेऊया आपल्याकडे। तर बघा मस्त, जास्त तिखट पण नाही आणि सपक पण नाही आणि मुलं कुसकरून खाऊ शकतात। अशा प्रकारचे दोडक्याचे आमटे मला खूप आवडते बरं का, मस्त। जास्तीत शेंगदाण्याचा कुटाचा वापर नाही आहे, तरी पण आमटी बघा आपली जास्त पातळ नाही घट्ट नाही, अगदी व्यवस्थित असे आमटे झाले आणि दोडका पण आपला शिजला आहे। त्यातला मसाला काही बाहेर गेला आहे, काही याच्यामध्ये आहे, पण याच्यामध्ये चव उतरते। जसं का आपला मसाला आपण भरतो त्यावेळेस याच्यामध्ये मीठ असतं। सकाळचे लवकर सई बैठकीला जाते ना, फक्त चहा दूध पिते। जसं परी चहा आणि बिस्किट खाते तशी सई अजिबात खात नाही, त्यामुळे तिला भूक लागते म्हणून म्हटलं आता पटापट भाज्या झाले चपात्याच करून घ्यावं। चपाती करायच्या अगोदर म्हटलं शेंगदाणे वगैरे भाजून घ्यावं। इकडं परी का आज ह्यांना आणायचं होतं ग्रोसरी, म्हणत होती की आई मी लिस्ट करू का, मी जसं सांगत होते तस तसं ती लिहित होती। माझं घरचं ग्रोसरी कमी पण तिचंच लिस्ट जास्त होतं, जसं की त्यांना आता उन्हाळा आहे, बेकिंग पावडर पाहिजे, मिल्क पावडर पाहिजे, जसं की त्यांना आता घरातल्या घरात काय तर काय बनवायला किंवा माझ्या मागं लागायला की आई हे पाहिजे ते पाहिजे, आईस्क्रीम बनवूया, कुल्फी बनवूया, ते पिझ्झा बनवूया, त्याचं साहित्य जास्त, त्यावर मला हसू इतकं येत होतं का। तसंच म्हटलं चपाती भाजून घ्यावी, कारण की सई आले बैठकीतून तिला लागली होती भूक, तर भाज्या सगळ्या घेतली होती तिला, ते देते जेवायला। सई बैठकीवर आल्यानंतर बसली जेवायला, तर सई जेवायला बसल्यानंतर परी म्हणाली मी पण खाणार आहे दोडक्याची आमटी चपाती खायची। सई म्हणते किसलेली कोबी आणि दोडका एकच नंबर लागतोय, तर तिला दोन्ही भाज्या खूप आवडल्या आणि गरम गरम चपाती आणि भाज्या एक नंबर जेवण। तर परवाई सुद्धा आपली दोडक्याची रसा आणि चपाती बसले खायला, तर दोघी गरम गरम खातायत आणि चाले चपाती थोडं थोडं वार आयू लागले बरं का चुलीला। जेवण झाल्यानंतर सगळ्या पोरी सूर पारंभ खेळू लागल्या, काय फ्रेंड्स आलत्या सईपरीच्या, तर एक जण काठी टाकायची आणि ती काठी टाकून दुसऱ्यांनी राज्य घ्यायचं आणि त्यांना पकडायचं असं आणि झाडावरती चढायचं, असं सूर पारंभीचा खेळ चालला होता। खूप जुनी ही खेळ आहे पण हे मी त्यांनी शिकवलंय सई आणि परीला। मला तर खूप नवल वाटलं की पोरं आताचे हे खेळ खेळत आहेत। कोण सांगितलं असेल खेळ जानू आता तू पकडायची आहे सोनू, तू पण हो तुम्ही शिकवले काय तुम्ही खेळले खेळ हे? आम्ही नाही बाबा असलं काय खेळ खेळलं का माहितच नाही। बस तुम्ही कुठले कुठले खेळ खेळले तुमच्या लहानपणीचे? तरी सगळे आता कोण खेळत नाही, कुठले खेळ खरं सगळे होय की चिरगोडी म्हणजे आई ना गाय गद्या येते बघा सई परला ते येते कबड्डी खेळलो ओके सगळे ऐकायला आले जत्रा सूर पारंभ खेळायचं सोडून हॉलीबॉल अजून खेळताय बोट चिकन गुनियाचं बोट दुखत तेव्हा खेळताना दुखत नाही घरी आल्यावर दुखते ते बघ जानो काका काय म्हणतात काकीने काम सांगितलं की बोट दुखते ती हॉलीबॉल खेळताना दुखत नाही होती तेव्हा असं यांचं खेळ आहे। तर सईच्या बाबांनी सईला असं शिकवलंय सूर पारंब्या आणि सईने शिकवलंय तिच्या फ्रेंड्सना चाललंय सूर पारंब्या खेळलं आणि पाणी नव्हतं तेव्हा नव्हतं, आता पाणी लगातार 2 दिवस झालं पाणी येते, पाणी भरून भरून झालं आमचं आणि एक्स्ट्राचे स्वेटर जर्किन सुद्धा धुवून टाकलं पाण्याला बघून मी। आणि पडचिल की जानू हे असं मुलांचं असते गार्डन मध्ये सगळ्या गोष्टी गार्डन मध्ये सई परीने असं ना लहानपणीचा घोडा असा बांधलाय, तर मजे मजेने खेळतात आणि खेळता खेळता हजार चढतात, पण रिस्की आहे हे नको नको पडचिल
कसं गाठ मारलं काम आहेत पर्ण मारले बघा काढा हे पण सगळं आणि झाडाखाली गारवा असतो ना मुलं बिंदा असत खेळतात अगदी खेळतात अगदी आज तर चला तर सगळे जेवण करायला बसलोय तर हे जेवण गेले परत पाणीच लई सोडलं आहे आज चला जेवण घेतो तर पोरांनी बाजार मांडल्यासारखं सगळं बाजार मांडलंय मला उद्याच एक दिवस लागेल मला गार्डन मेंटेन करायला हा तुझं कशा दुकान आहे आणि उन्हाळा चालू झाला की असं स्वस्त गार्डन मध्ये ओ वा बघू ओ मस्त गुलाब तर काकडे आले दारावरती आणि उन्हाळा चालू झाला का नाही दरवर्षी ह्या काकांकडनं असे काकडे घेते काका म्हणतात 40 रुपये होय काका थांबा निवडून निवडून घेऊया तुमच्याच मळ्यातले ने कितीला घेतले 8 ने तर काकडे घेतलेलं पोरं तिखट मीठ मसाला लावून खात आहे काकडी वाई पांढरी काकडी आई त्यांच्या अगं तुझे बाबा तुझ्याकडे होते तेव्हा सांगते आई आजी जाताना काकडे पेरू घेऊन जायचं काकडे खायचं स्टेशनवर वासूच पेरू 8 आणलेला किलो वा आता काय चहाच्या ऐवजी कॉफी घेतोय आजचा दिवस एकदम मस्त आणि झकास असा गेला आणि काकड्या मुलांनी सगळ्या संपवल्या व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलवरती नवीन आहे का लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय